त्यानंतर आता पुन्हा एकदा बातमी आहे राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीची. या निवडणुकीत भाजपने रामनाथ कोविंद या दलित एका चेहऱ्याला राष्ट्रपती पदासाठी पुढे केलं आहे, उमेदवारी दिली आणि त्यानंतर काँग्रेसकडून सुद्धा आता दलित कार्ड खेळलं जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून या संदर्भात दोन नावं पुढे आली आहेत, ती म्हणजे सुशील कुमार शिंदे आणि मीरा कुमार. आता या दोघांपैकी कोणाचं तरी नाव UPA कडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी निश्चित होण्याची शक्यता आहे. भाजपनं दलित चेहरा दिला तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसंच जदयूचे नेते शरद यादव यांची पीछेहाट झाल्याचं बोललं जात आहे. भाजप NDA नं एकतर्फी निर्णय घेतल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे, त्यामुळे आता 18 विरोधी पक्ष एकत्र येऊन निर्णय घेतील असे संकेत विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद यांनी दिले आहेत. 22 जूनला दिल्लीत होणाऱ्या बैठकीत विरोधी पक्षाच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. दलित समुदाय से तो संबंध रखते हैं, गवर्नर हैं, तो ये कहना उचित नहीं होगा कि आदमी अच्छा है या बुरा है या छोटा है या बड़ा है. तो इसलिए हमने कहा कि हम अभी व्यक्तिगत व्यक्ति तौर पर उसके व्यक्तित्व के बारे में कोई चर्चा नहीं करना चाहेंगे, उसकी पर्सनालिटी के बारे में. लेकिन ये हकीकत है कि वो हार्डकोर BJP हैं.